हाय फ्रेंड्स आज आपण बघणार आहोत दॅट सिस्टमॅटिक्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम हा जो टॉपिक आहे यातला जो लास्ट पार्ट आपला राहिलेला आहे तो पार्ट आपण बघायचा आहे याच्यामध्ये किंगडम प्लॅन्टी आणि किंगडम ॲनिमलिया ह्याचे सेपरेट पुन्हा टॉपिक दिलेले आहेत हे आपण सेपरेट टॉपिक्समध्ये त्याचं डिटेल इन्फॉर्मेशन बघणार आहोत आत्ता आपल्याला काय बघायचं आहे तर आत्ता आपल्याला महत्त्वाचं म्हणजे एक जो तुम्हाला पेज नंबर फोर्टीनवरती असेल्युलर ऑर्गॅनिझम असं दिलेलं आहे हा असेल्युलर ऑर्गॅनिझम बघायचा आहे असेल्युलर ऑर्गॅनिझम बघण्याच्या पूर्वी एक मी पुन्हा आठवण करून देतो आपण आर एच विटेकरचं क्लासिफिकेशन बघणार आहोत त्या आर एच विटेकरचं क्लासिफिकेशनमध्ये किंगडम मोनेरा प्रो कॅरिओटिक किंगडम प्रोटिस्टा यू कॅरिओटिक युनिसेल्युलर आणि किंगडम प्लॅन्टी ॲनिमालिया आणि फंग आहे यू कॅरिओटिक मग व्हायरस कुठे दिलं आहे ह्या फाईव्ह किंगडम क्लासिफिकेशनमध्ये व्हायरसला स्थान दिलेलं आहे का नाही व्हायरसला स्थान दिलेलं नाही ओके त्याची कुठेही पोझिशन नाही आहे मग व्हायरस म्हणजे काय आहे त्या व्हायरसचं डिटेल इन्फॉर्मेशन आत्ता आपण बघणार आहोत पहिल्यांदा आपण डेफिनेशन बघायची आहे की व्हायरस म्हणजे काय बघा व्हायरस ओके किंवा व्हायरसेस असं देऊ आपण व्हायरसेस आर असेल्युलर व्हायरसेस आर अ सेल्युलर हा वर्ड खूप महत्वाचा आहे हायली इन्फेक्शियस हायली इन्फेक्शियस मायक्रो ऑर्गॅनिझम मायक्रो ऑर्गॅनिझम विच आर कन्सिडर टू बी विच आर कन्सिडर्ड टू बी ऑन द थ्रीशोल्ड ऑफ लाईफ ऑन द थ्रीशोल्ड ऑफ लाईफ ओके इज नोड ॲज व्हायरसेस व्हायरसेसची डेफिनेशन काय दिलेली आहे बघा वायरसेस आर असेल्युलर हायली इन्फेक्शियस ऑरगॅनिजम ओके मायक्रो ऑरगॅनिझम विच आर कन्सिडर्ड टू बी ऑन द थ्रिशोल्ड ऑफ लाईफ ओके आता आपण कॅरेक्टर्स बघणार आहोत आता डेफिनेशन जी बघितली आपण त्या डेफिनेशनमध्ये आपल्याला एक लक्षात आलं की हे असेल्युलर आहे हायली इन्फेक्शियस आहे तेच आपण ह्याचे कॅरेक्टर्स बघू आता काय कॅरेक्टर्स दिलेले आहेत रे तर कॅरेक्टर्समध्ये पहिला पॉईंट दिलेला आहे जनरल कॅरेक्टर्समध्ये असेल्युलर जे डेफिनेशनमध्ये आहे तेच आपण घेतलं इथं असेल्युलर बरोबर आहे का बघा असेल्युलर अ मीन्स ॲबसेंट ॲबसेंट ऑफ अ सेल्युलर म्हणून मी तुम्हाला सांगितलं की एच विटेकरच्या क्लासिफिकेशनमध्ये ह्याला इन्क्लूड केलं आहे का नाही केलेलं ओके दॅट इज अ सेल्युलर हायली इन्फेक्शियस हायली इन्फेक्शियस अँड अँड दॅट इज अल्ट्रा मायक्रोस्कोपिक हा एक पॉईंट इथं पाहिजे काय पाहिजे अल्ट्रा मायक्रोस्कोपिक अल्ट्रा अल्ट्रा मायक्रोस्कोपिक आहे ओके असेल्युलर आहे हायली इन्फेक्शियस आहे हे तिन्ही पॉईंट तुमचे बायहार्ट पाहिजेत नुसतं एवढंच नाही आहे तर त्याची रेंज किती दिलेली आहे ओके टेन नॅनोमीटर एन एम टू टू थाउजंड एन एमपर्यंत त्यांची रेंज आहे वायरसेस डू नॉट परफॉर्म दॅर मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटी मेटाबॉलिझम म्हणजे आपण पहिल्याच लेक्चरला बघितलं आहे ॲनाबॉलिझम प्लस कॅटाबॉलिझम ओके वायरसेस डू नॉट परफॉर्म दॅर मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटी लाईक द इटिंग रेस्पिरेशन ग्रोथ ओके देन वायरसेस आर ऑब्लिकेट पॅरासाईट ऑब्लिगेट ऑब्लिकेट कॅटेगरीज म्हणून रेफरन्स गेलं होता सगळं आपल्याला टॅक्सॉनॉमिक कॅटेगरीजमध्ये बघितलं होतं आपण इसेन्शियल इसेन्शियल व्हायरसेस आर ऑब्लिगेट पॅरासाईट पॅरासाईट म्हणजे दुसऱ्यांच्यावरती डिपेंड असणारे दे मल्टिप्लाय ओन्ली ओनली विद इन द लिव्हिंग होस्ट सेल त्यांचं मल्टिप्लिकेशन कुठं होतं ओन्ली म्हणलेलं आहे खूप महत्त्वाचा हा पॉईंट आहे ओनली ओके ओनली विदिन आतमध्ये च्या आतमध्ये कुणाच्या आतमध्ये ओके okay? द लिव्हिंग होस्ट सेल जो लिव्हिंग होस्ट सेल आहे त्याच्या आतमध्ये मल्टिप्लिकेशन होणार आहे फक्त वायरसेसचं वायरसेस वजेसेस देअर कपॅसिटी टू ट्रान्समिट द डिसीज फ्रॉम डिसीज टू हेल्दी इंडिव्हिज्युअल्स वायरसकडे कपॅसिटी आहे ट्रान्समिट होण्याची डिसीजकडून बघा हेल्दी इंडिव्हिज्युअलकडे ट्रान्समिट होण्याची कपॅसिटी आहे व्हायरसेस पजेसेस देअर ओन जेनेटिक मटेरियल त्याच्याकडे स्वतःचं जेनेटिक मटेरियल आहे कुठल्या फॉर्ममध्ये आहे एक तर डी एन ए फॉर्ममध्ये आहे एक तर आर एन ए फॉर्ममध्ये आहे पण दोन्हीही नाही लक्षात आलं दो नेवर बोथ दोघं एकत्र आहेत का नाही आहेत ओके पण सेपरेट सेपरेट डी एन ए किंवा आर एन ए ह्या फॉर्ममध्ये त्याचं जेनेटिक मटेरियल आहे बट नेवर बोथ हे पॉईंट्स कळाले की बघा कॅरेक्टर्स अजूनही पॉइंट्स आपल्याला बघायचे आहेत कॅरेक्टर्स नेक्स्ट कॅरेक्टर आपण बघणार आहोत व्हायरसेस काय कॅन बी क्रिस्टलाइज्ड अँड कॅन बी स्टोअर्ड फॉर अ लाँग पिरियड कॅन बी क्रिस्टलाइज्ड दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट कॅन बी क्रिस्टलाइज्ड अँड कॅन बी स्टोर्ड फॉर अ लाँग पिरियड ओके व्हायरसेस डू नॉट शोज ॲक्टिव्हिटी आउटसाइड द बॉडी ऑफ द होस्ट बॉडीच्या बाहेर येऊन तो काही ॲक्टिव्हिटी करणार नाही बॉडीच्या आतमध्ये राहून रॅक्टिव्हिटी करणार आहे ओके वायरसेस डू नॉट पजेसेस देअर ओन मेटाबॉलिक मशिनरी हा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे काय पॉईंट दिला आहे बघा वायरसेस डू नॉट पजेसेस देर ओन मेटाबॉलिक मशिनरी दे मेक यूज ऑफ रायबोसोम्स त्यांनी कुणाची मदत घेतलेली आहे दे मेक यूज ऑफ रायबोसोम ऑफ द होस्ट सेल होस्ट सेलमधल्या रायबोसोमची मदत घेतलेली आहे फॉर द सिंथेसिस ऑफ प्रोटीन ओके सिंथेसिस ऑफ प्रोटीन ड्युरिंग रिप्रोडक्शन ओके त्याचं रिप्रोडक्शन व्हायच्या वेळेला कुणाची मदत घेतलेली आहे त्याची ओन मशिनरी नाही आहे मेटाबॉलिक मशिनरी नाही आहे त्यामुळं त्यांनी होस्ट सेलमधल्या रायबोसोमची मदत घेऊन तिथं प्रोटीन सिंथेसिस केलेले आहे ओके देन व्हायरसेस आर हायली रेजिस्टन्स हा खूप महत्त्वाचा आहे हायली रेजिस्टन्स रेजिस्टंट म्हणजे माहिती आहे आपण म्हणतो रेजिस्ट झालेला आहे काही फरक पडत नाही आहे ओके हायली रेजिस्टंट टू जर्मीसाइड्स ओके जर्मी जर्मी जम 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 साईड्स टू किल ओके जर्मीसाइड्स हायली रेजिस्टंट हायली रेजिस्टंट व्हायरसेस हे हायली रेजिस्टंट आहेत काहीही फरक पडत नाही ओके okay? तुम्ही अल्कोहोल बेस घ्या हे घ्या ते घ्या जर्मिसाईड्स घ्या काही फरक पडत नाही वायरसेसला ओके अँड एक्स्ट्रीम फिजिकल कंडिशन एक्स्ट्रीम फिजिकल कंडिशन आपल्या इथं आत्ता म्हणलं जातं मी हा व्हायरस हा टॉपिक एवढा डिटेल्स घेतलेला आहे कॅरेक्टर्स सगळे घेतलेले आहेत आपल्या पुस्तकात अगदी शॉर्ट दिलेला आहे पण मी प्रत्येक कॅरेक्टर्स का लिहून काढलं इथं आणि तुम्हाला का समजावून सांगतो आहे आत्ता जी कोविड नाईन्टीनची जी परिस्थिती झालेली आहे ओके जे व्हायरल इन्फेक्शन आहे ते फार डेंजर आहे निदान निदान आपल्याला व्हायरसबद्दल सगळ्या गोष्टी माहिती असाव्यात आणि ह्या व्हायरसबद्दल माहिती असाव्यात म्हणून हे सेंटेन्स घेतलेलं आहे व्हायरसेस आर हायली रेजिस्टंट रेजिस्ट झालेलं आहे त्याला काही फरक पडत नाही आहे टू जर्मीसाइड्स अँड एक्स्ट्रीम फिजिकल कंडिशन्स म्हणजे आपल्या इथं म्हटलं होतं आता ऊन पडलं आहे उन्हाळ्यात व्हायरस मरणार आ हा एक्स्ट्रीम कंडिशनला त्याला काही फरक पडत नाही इव्हन दो जर्मीसाईडचा काही फरक पडत नाही तर एक्स्ट्रीम कंडिशन तर लांबच ओके देन व्हायरसेस कांड बी कल्चर्ड हे सगळ्यात महत्त्वाचं कुठंतरी म्हणे कल्चर केलं आहे ते वाढवलेत आणि मग ते स्प्रेड आऊट केलेले आहेत असं नाही वायरसेस कांड बी कल्चर्ड ऑन आर्टिफिशियल न्यूट्रिएंट मीडिया ओके एक प्लेट घेतलेली आहे आणि त्या प्लेटमध्ये मीडिया टाकला आहे न्यूट्रिएंट मीडिया आहे आणि त्यामध्ये व्हायरसेस वाढवलेत आणि स्प्रेड आऊट केलेत असं होत नाही कारण का ते कल्चर करू शकत नाही आहे आपण वाढवू शकत नाही आहे ओके व्हायरसेस आर होस्ट स्पेसिफिक सगळ्यात 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 महत्त्वाचं म्हणजे तो होस्ट स्पेसिफिक आहे तो दुसऱ्यांच्या बॉडीमध्ये राहणार आहे दुसऱ्यांच्यावरती जगणारा आहे हे सगळे कॅरेक्टर्स खूप महत्त्वाचे आहेत व्हायरसेसचे कॅरेक्टर्स आत्ता माहिती असणं खूप गरजेचं आहे कारण आत्ता जी मी तुम्हाला कोविडची परिस्थिती सांगितली त्याच्यामध्ये काही मीथ्स येतात की बाबा व्हायरस काय आहे नक्की वायरस टेम्परेचर पडलं ऊन आलं जास्त झालं टेम्परेचर आलं ओके मरणार आहे का तो आपण प्रॅक्टिकलच्या लॅबमध्ये समजा आपणच कल्चर प्लेट घेतली आणि ते व्हायरस ग्रो करू शकतो आहे का बॅक्टेरिया ग्रो केल्यासारखे के? करू शकत नाही त्यांच्या अगदी साईजपासून ओके ते, साईज ते आपण त्याचे सगळे कॅरेक्टर्स इथं बघितलेले आहेत तो होस्ट स्पेसिफिक आहे त्याच्याकडं स्वतःची मशिनरी नाही ओके okay, दे डू नॉट पजेसेस देअर ओन मेटाबॉलिक मशिनरी तो काय करतो ज्याच्या बॉडीमध्ये जाईल त्याच्या बॉडीमधला रायबोसोम जो आहे त्याची मदत घेतो ओके आणि तो सिंथेसिस ऑफ प्रोटीनचं काम करतो फॉर रिप्रोडक्शनसाठी ओके okay? या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत ही डेफिनेशन आणि हे कॅरेक्टर्स हे तुम्हाला आलेच पाहिजेत आणि मग याच्यानंतर आपण टाईप ऑफ व्हायरसेसला जाणार आहोत नेक्स्ट पॉईंट असताना आपल्याला टाईप आप ऑफ व्हायरसेस देन वायरसेस टाईप टाईप ऑफ वायरसेस ओके हे जे व्हायरसचे टाईप केलेले आहेत ते कुणाच्यावरती डिपेंड केलेले आहेत बघा इथं लिहिलं मी डिपेंडिंग अपॉन होस्ट होस्ट कोण आहे त्याच्यावरती तिचे टाईप्स व्हायरसचे येणार आहेत व्हायरसचे टाईप्स कुणावरती डिपेंड आहेत कारण मगाशी आपण कॅरेक्टर्समध्ये बघितलं कारण व्हायरस हा होस्ट स्पेसिफिक आहे होस्ट स्पेसिफिक आहे त्याची स्वतःची काही मशीनरी नाही आहे तो दुसऱ्यांच्यामध्ये गेल्यानंतर रिप्रोडक्शन होणार आहे होस्ट स्पेसिफिक आहे मग ते प्लांट आहे का ॲनिमल आहे का मग बॅक्टेरिया आहे ओके okay? जर प्लांट असेल तर प्लांट व्हायरस ॲनिमल असेल तर ॲनिमल वायरस आणि जर बॅक्टेरिया असेल तर बॅक्टेरिओ ओके okay? जर प्लांट वायरस आहे तर प्लांट व्हायरस हे कसे दिसतात तर ते रॉड शेपड आहेत सिलेंड्रिकल आहेत विथ हेलिकल सिमेंट्री ओके खूप महत्वाचं आहे हे कसे आहेत बघा हेलिकल सिमेंट्री आहेत हेलिकल सिमेंट्री ओके देन हॅविंग एस एस आर एन एस एस आर एन ए मीन्स सिंगल स्टँडर्ड आर एन ए और डी एस म्हणजे डबल स्टँडर्ड आर एन ए ओके इथं डी एन ए घेतलेलं नाही आपण एस एस आर एन ए डी एस आर एन ए ओके एक्झाम्पल याचं घेतलं आहे टी एम व्ही टोबॅको मोजॅक वायरस ह्याच्यापूर्वीही तुम्हाला होतं हे दॅट इज अ व्हायरस वायरस प्लँट व्हायरसमध्ये एवढे तरी पॉईंट्स तुमचे आले पाहिजेत आणि सगळ्यात महत्त्वाचं मी एक डायग्रॅम लिहिलेले आहे ओके okay? डायग्रॅम कशा पद्धतीनं असते एक तर या पद्धतीनं डायग्रॅम त्यांनी दिलेला आहे ओके okay? या पद्धतीनं डायग्रॅम आहे बघा तुमच्या बुकमध्ये दिलेली आहे किंवा मग असं त्यांनी हे करता आणलं आहे आणि मग या पद्धतीनं तुमच्या बुकमध्ये डायग्रॅम दिलेली आहे बघून घ्यायची आहे डायग्रॅम ही डायग्रॅम जी दिलेली आहे ही प्लांट टी एम मोजाक टोबॅकोमोजॅक वायरसची डायग्रॅम दिलेली आहे ओके दॅट प्लँट व्हायरस प्लँट वायरसमध्ये काय काय एम सी क्यू विचारले जाणार तुम्हाला एक रॉड शेपडा आहे ते विचारलं जाणार सिलेंड्रिकल विचारलं जाणार हेलिकल सिमेंट्री विचारलं जाणार आणि सगळ्यात महत्त्वाचं जेनेटिक मटेरियल काय आहे तर जेनेटिक मटेरियल एस एस डी एन ए ऑर डी एस डी एन ए आणि एक्झाम्पल मॅजॅक व्हायरस ॲनिमल व्हायरसमध्ये ॲनिमल व्हायरस हा जिथं इथं रॉड आहे तसा इथं नाही आहे पॉलिहायड्रल आहे पॉलिहायड्रल इन शेप रेडियल सिमेंट्री ओके रेडियल सिमेट्री ऑलरेडी तुम्ही किंगडम ॲनिमलियामध्ये पण सगळ्या ठिकाणी सिमेंट्री बघितले बायोलॅट्रल सिमेट्री कुणाला म्हणायचं रेडियल सिमेट्री कुणाला म्हणायचं असिमेट्री कुणाला म्हणायचं ओके तसं इथं रेडियल सिमेट्री आहे याच्यामध्ये जेनेटिक मटेरियल आहे हे आयदर डी एन ए और आर एन ए असतं याच्यामध्ये इन्फ्लुएंझा व्हायरस ओके इन्फ्लुएन्झा व्हायरस याची डायग्रॅम कशा पद्धतीनं येते हेही तुम्हाला माहिती आहे इन्फ्लुएन्झा व्हायरसची डायग्रॅम या पद्धतीनं नुसती काढली तरी सफिशियंट आहे ओके देन हार्पीज वगैरे व्हायरस येतं ॲनिमल वायरसमध्ये ॲनिमल व्हायरसमध्ये एवढं लक्षात ठेवायचं की एक आयदर डी एन ए आहे किंवा आर एन ए आहे त्याच्यानंतर बॅक्ट्रोफाज बॅक्ट्रोफाज इज अ टॅडपोल शेपड ओके देन वायरस इन्फेक्ट द बॅक्टेरिया डेफिनेशन कशी येणार आहे बॅक्ट्रोफाजची डेफिनेशन कशी आहे वायरस वायरस दॅट इन्फेक्ट द बॅक्टेरिया हा एक बॅक्टेरिया आहे त्या बॅक्टेरिया इन्फेक्शन केलं आहे व्हायरस दॅट इन्फेक्ट द बॅक्टेरिया ओके इज नोन ॲज अ बॅक्ट्रो देन डी एन एज अ जेनेटिक मटेरियल याच्यामध्ये डी एन ए हे जे जेनेटिक मटेरियल असणार आहे याची डायग्रॅम तुम्हाला ऑलरेडी दिलेली होती बघा याची डायग्रॅम आहे का तुम्हाला याच्या डायग्रॅममध्ये पुन्हा हा नेक रिजन आला ओके बरोबर त्याच्यानंतर या पद्धतीनं इथं ब्लेश बेस प्लेट येते आणि बेस प्लेटला पुन्हा ओके okay, टेल्स येतात दिस बॅक्टरिओ बॅक्ट्रिओफेजची डायग्रॅम आहे ह्या बॅक्ट्रोफेजच्या डायग्रॅममध्ये पुन्हा मग ओके okay, हे जे टेल्स आहेत इथंपर्यंत ही टेल बेस प्लेट आहे याचे हे लेग्स आहेत लेग्स हे पेनिट्रेट होतात बॅक्टेरियामध्ये ओके okay, ही बॅक्टेरिओफॅजची डायग्रॅम इथंपर्यंत लक्षात आलं का बघा हे टाईप्स सगळे आणि मग आता आपण एक 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 एक्झाम्पल्स बघायचे एक एक एक्झाम्पल्स एक एक बघितले प्लांट व्हायरसचे एक्झाम्पल्स ॲनिमल्स वायरसचे एक्झाम्पल बॅक्ट्रिओाजचे एक्झाम्पल्स एक मग तुमच्या बऱ्यापैकी हा व्हायरस लक्षात येईल ओके आत्ता आपण ॲनिमल व्हायरस ॲनिमल व्हायरसला इन आ, इन्फेक्ट झालेला आहे त्यामुळे आपण कोविड नाईन्टीन असं म्हणतो बरोबर आहे का हे इन्फेक्शन प्लांटलाही होऊ शकतं बॅक्ट्रोफायजलाही होऊ शकतं बॅक्टेरियाला होऊ शकतं ओके त्याच्यानंतर आपण आता त्याचे एक्झाम्पल्स बघूया म्हणजे ॲनिमलला कुठले एक्झाम्पल्स आहेत प्लांटला कुठले एक्झाम्पल्स आहेत आता आपण सुरुवातीला पहिल्यांदा प्लांट व्हायरस डिसीज बघू प्लांटचे डिसिजेस कुठले कुठले आहेत प्लांट व्हायरसचे आणि दुसरं त्याचे सिमटम्स सिमटम्स म्हणजे त्याची लक्षणं काय काय असतात ओके आता प्लांट व्हायरसेसमध्ये पहिला येतो हे पाठ करायचं सगळं लिटल लीप ऑफ ब्रिंजल लिटल लीप ऑफ ब्रिंजल लिटल लीप ऑफ ब्रिंजल यलो व्हेन मोजॅक ऑफ लेडी फिंगर ओके लेडी फिंगर म्हणजे भेंडी नॉट अ लेडी आणि फिंगर ओके यलो व्हेन मोजॅक ऑफ लेडी फिंगर पोटॅटो लिप रोल ओके पोटॅटो लिप रोल लीप कर्ल ऑफ पपया बंची टॉप ऑफ बनाना ग्रासी शूट ऑफ शुगर केन टोबॅको मोजॅक डिसीज हा तर माहिती आहे आपल्याला शेवटचा माहिती आहे टोबॅको मोजॅक डिसीज पण ही जी प्लांट व्हायरसेसची लिस्ट आहे ही प्लांट व्हायरसेसची लिस्ट तुमची बायहार्ट पाहिजे तोंडपाट पाहिजे काय म्हणतो मी पुन्हा एकदा बघा रिपीट पुन्हा 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 मी करतो हा एक वर्ड जो आहे किंवा एक सेंटेन्स जे आहे एक डिसीज जो दिलेला आहे तो तुम्ही दहा वेळा म्हणलं पाहिजे काय लिटल लिप ऑफ ब्रिंजल लिटल लिप ऑफ ब्रिंजल लिटल लिप ऑफ ब्रिंजल येलो व्हेन मोजॅक डिसीज ऑफ लेडी फिंगर येलो व्हेन मोजॅक डिसीज ऑफ लेडी फिंगर येलो व्हेन मोजॅक डिसीज ऑफ लेडी फिंगर हे ज्यावेळेला तुम्ही सतत रिपीट कराल त्यावेळेला तुमचं बाय हाट होऊन जाईल पोटॅटो लिप रोल पोटॅटो लिप रोल पोटॅटो लिप रोल लिप करलो पपया लिप करलो पपया बंची टॉप अप बनाना बंची टॉप अप बनाना ग्रासी शूट ऑफ शुगर किन ग्रासी शूट ऑफ शुगर करेन टोबॅको मोझॅक डिसीज टोबॅको मोझॅक डिसीज हे जे सगळे डिसीजेस आहेत हे डिसीजेस वायरल डिसीजेस यांची लिस्ट पाठ करणे मग याचे सिम्टम्स काय येतात लक्षणं काय असतात तर पहिलं लक्षण बघा काही लक्षणं दिलेली आहेत आपल्याला व्हायरल इन्फेक्शनची लोकल लिजन म्हणजे त्या पर्टिक्युलर लोकली त्या भागाला लोकल म्हणजे त्या भागाला लिजन्स आलेलं असतं एक लिजन्स म्हणतो आपण तेवढाच भाग अफेक्ट झालेला असतो त्याला लोकल लिजन्स असं म्हणतो क्लेअरिंग ऑफ द व्हेन्स व्हेन्स म्हणजे ज्या काही व्हेन्स असतात व्हेन आणि व्हेंडलेट लिव्जवरती व्हेन असतात एक मिडल व्हेन असते व्हेंडलेट्स असतात त्या अफेक्टेड झालेल्या असतात मोजॅक फॉर्मेशन जर तुम्ही बघितला टोबॅको मोजॅक वायरसमध्ये देन क्लोरोसिस पानं पिवळी पडणे नेक्रॉसिस असं त्याच्यामध्ये जीवन असणे काळपट पडणे ओके डेड होणे नेक्रॉसिस होतो आपण देन स्टंटिंग अँड प्रीमॅच्युअर डिफोलिएशन स्टंटिंग म्हणजे त्याची उंची हाईट कमी राहणे किंवा प्रीमॅच्युअर डिफोलिएशन होणे पानगळती होणे ओके त्याच्यावरती असे रिंग स्पॉट येणे ओके हे ये सगळे जे आहेत ही सगळी लक्षणं ही कुणाची आहेत प्लांट व्हायरसेसची आहेत प्लांट व्हायरसेसमध्ये काही गोष्टी समजल्या का बघा प्लांट व्हायरसेसच्या रिलेटेड त्या व्हायरसेसची नावं पाठ करणं त्यांचे सिम्टॉम्स पाठ करणं नेक्स्ट ॲनिमल व्हायरस ॲनिमल व्हायरसमध्ये काय आहे दिलं डिसीज दिलेत आता ह्यातले डिसीज कुठले आहेत आणि त्याचा व्हायरस कुठला आहे अगदी अगदी कॉमन तुम्हाला पाठ असणारं कुठलं आहे बघा याच्या आधी झालेलं एड्स ॲक्वायर्ड इम्युनो डिफिशियन्सी सिंड्रोम हे माहिती आहे तुम्हाला हे एड्स इम्युनो इम्युनोडिफिशिन्सी सिंड्रोम याच्याविषयी कुठला आहे एच आय व्ही वायरस ह्युमन इम्युनोडिफिशियन्सी व्हायरस ओके एच आय व्ही व्हायरस किंवा रेट्रो वायरस म्हणतात त्याला दुसरं स्वाईन फ्लूमध्ये भरपूर प्रमाणात झालं होतं स्वाईन फ्लूचं एच वन एन वन व्हायरस ओके त्याच्यानंतर कॉमन कोल्ड आत्ता सध्या सर्दी सर्दी येणे सर्दी सर्दी काय आहे रे सर्दी अरे व्हायरस आहे व्हायरस कॉमन कोल्ड अँड कोरायचा रायनो व्हायरस नाक नाक नाकाला रायनो म्हणतात ग्रीक आणि लॅटिन वर्ड्स आहेत हे सगळे ओके म्हणून कॉमन कोल्डला रायनो व्हायरस असं म्हणतात रायनो म्हणजे नोज ओके हा सुद्धा कॉमन कोल्ड सर्दी येणंसुद्धा हा व्हायरस आहे याला दुसरं काही करू शकत नाही आपण लक्षात आलं एक इम्युनिटी इन्क्रीज करत जाणं कॉम्प्लिकेशन होऊ नये म्हणून त्याचे टॅबलेट आहेत लक्षात घ्या अँटीबायोटिक येतो कॉम्प्लिकेशन होऊ नये म्हणून ओके दुसरा इन्फ्लुएन्झा ज्याला फ्ल्यू असं म्हणतो आपण ओके हा फ्लू बघा स्वाईन फ्लू इज डिफरंट नुसतं फ्ल्यू म्हणलेलं आहे इन्फ्लुएन्झा ऑर्थोमिक्झो व्हायरस दे स्मॉलपॉक्स व्हारिओला व्हायरस मम्स मम्स पॅरामिक्झो मम्स म्हणजे माहिती आहे तुम्हाला गाल गाल गुडद म्हणतात त्याला ओके जे पॅरोटीड ग्लँड आहे ह्या पॅरोटिक ग्लँडला इन्फेक्शन होतं ओके त्याला मम्स म्हणलं जातं गाल फुगी दॅट इज अ पॅरामिक्झो व्हायरस मिझल्स अंगावरती रॅश होतात सगळे मॉर्बिली व्हायरस देन पोलिओ मायलायटिस पोलिओ व्हायरस याचं तर सगळ्यांना माहिती आहे पोलिओ हा व्हायरस आहे लक्षात ठेवायचं आपण जाहिरात बघतो दो बून जिंदगी के बरोबर आहे की नाही हां बच्चन साहेब येतात आणि सांगतात बिग बी आपले दो बून जिंदगी के पोलिओ मायलायटिस लक्षात घ्या व्हायरसला घाबरायची गरज नाही आहे आज व्हायरसवरती पोलिओवरती आपण कितीतरी ठिकाणी घरात प्रत्येकाच्या जाऊन घरात घुसून रस्त्याला पकडून ओके लहान बच्चू जिथं दिसतील तिथं आपण काय करतो पोलिओचे ड्रॉप्स देत असतो तरीही अजून पोलिओ इरॅडिकेट झालाय का झालेला नाही त्यामुळं पोलिओ इरॅडिकेट व्हायच्या मार्गाला आहे आत्ता सध्या नष्ट होत चाललेलं आहे पण हे एका दिवसात झालं का नाही झालेलं त्यामुळं करोनालासुद्धा आपल्याला घाबरायची गरज नाही आहे अजिबात सुद्धा व्हायरस आहे तो व्हायरस आहे तो कमी 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 होत जाणार आहे आपली इम्युनिटी वाढवायची आहे त्याला हर्ड इम्युनिटी असं म्हणतात ओके देन पोलिओ मायलायटीस झालं येलो फिवर यलो फिवर हा फ्लेवी व्हायरस हे सगळे ॲनिमल व्हायरसेस आहेत ह्या ॲनिमल व्हायरसेसची सुद्धा लिस्ट तुम्ही अगदी बाय हार्ट करायची आहे आता त्याच्या पुढचा एक पॉईंट आहे व्हायरसनंतर आपल्याला बघायचा व्हायरॉइड हे व्हायरॉइड काय आहे हा एक प्लॅन्ट आहे व्हायरसचाच टाईप आहे व्हायरॉइड आहे हा प्लॅन्ट आहे ओनली very small, single, standard, circular RNA which are without any protein एनी प्रोटीन कोट मी पुन्हा दोन वेळा घेतलं ते without एनी प्रोटीन code, विदाऊट एनी प्रोटीन code, सिंगल स्टँडर्ड बघा दोन वेळा घेण्याचं कारण तेवढंच आहे की याला जास्त महत्त्व आहे व्हायरॉइडमध्ये वा कुठलं सेंटेन्स आहे व्हायरॉइडचे से प्लॅन्ट रिलेटेड आहे ओके दुसरं म्हणजे ते सिंगल स्टँडर्ड आर एन आहे विदाऊट प्रोटीन कोट आहे ओके हा वायरॉइड डू नॉट शोज डॉर्मनंट स्टेज डॉर्मनंट म्हणजे सुप्तावस्था ओके डू नॉट शोज तो कुठलीही सुप्तावस्था दाखवत नाही ओके आणि जे प्लांटमध्ये आता जे सापडले त्याच्यातला फर्स्ट वायरॉइड सापडला तो म्हणजे पी एस टी व्ही पोटॅटो स्पिंडल ट्युबर व्हाय व्हायरॉइड ओके हा एम सी क्यू विचारला जातो एम सी क्यू काय विचारला जातो पी एस टी व्ही पोटॅटो स्पिंडल ट्युबर व्हायरॉइड हा एम सी क्यू तुम्हाला विचारला जाऊ शकतो त्याच्यानंतर आपल्या स्टेटबोर्डच्या पुस्तकामध्ये इंटरनेट माय फ्रेंड्स म्हणून एक सेंटेन्स आहे पेज नंबर फिफ्टीनवरती त्याच्यामध्ये इन मॉडर्न मेडिसिन आताची जी नवी, नवीन 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 औषधं चालत आलेली आहेत त्याच्यामध्ये सर्टन इन्फेक्शस न्युरोलॉजिकल न्यूरोलॉजिकल म्हणजे ब्रेन आणि स्पायनल कॉर्डच्या रिलेटेड वेआर फाऊंड टू बी ट्रान्समिटेड बाय अबनॉर्मली फोल्डेड प्रोटीन ओके दीज प्रोटीन्स कॉल्ड ॲज अ प्रायॉन्स हे प्रायॉन्स हे काय आहे प्रायॉन्स हे प्रोटीन आहे ओके आपण प्रोटीनच्या क्लासिफिकेशनमध्ये बघायचं आहे ओके प्रोटीन्स प्रोटीन्स दीज आर द प्रोटीन्स कॉल्ड ॲज अ प्रायॉन्स द वर्ड प्रायोन्स कम फ्रॉम कुठून आला वर्ड हा हा प्रोटीनियस इन्फेक्शियस पार्टिकल ओके आणि त्याचं एक्झाम्पल आहे मॅड काऊ डिसीज इन कॅटल जॅकोब डिसीज इन ह्युमन ओके एवढी इन्फॉर्मेशन तुम्ही बायहाट करायची आहे एवढ्यावरतीच तुम्हाला एम सी क्यू विचारले जाणार आहेत आणखीन एक लास्ट पार्ट दिलेला आहे तो त्यांनी दॅट इज द लायकेन्स ऑर लिचन्स काही जण लिचन्स म्हणतात काही जण लायकेन्स म्हणतात याचं को एक्झिस्टन्स असतं कुणाबरोबर को एक्झिस्टन्स असतं ह्या लायकेन्सला मराठीमध्ये दगड फूल असं म्हणतात ओके हे दगड फूल हे इंडिकेट करतं की समजा इथं लायकेन्स उगवलेलं आहे तर इथं प्रदूषण नाही हे इंडिकेटर आहे ओके द लायकेन्स इज अ को एक्झिस्टन्स ऑफ अल्गी अँड फंगाय अलगी आणि फंगाय बरोबर याचं म्युच्युअल अंडरस्टँडिंग असतं बेनिफिट असतात अल्गल मेंबर जे असतात ह्या अल्गल मेंबरला फायको बायोंट म्हणतात आपण जसं फायको 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 बरोबर आहे का हां तसं अल्गल फंगाय बघितलं होतं फायको मायसिटीस अल्गल फंगाय तसं इथं फायको म्हणजे अल्गलचं लायकेन्सी सिम्बायोटिक असोसिएशन आहे म्हणून त्याला फायकोबायोंट म्हटलेलं आहे मोस्टली बिलॉंग टू द सायनोबॅक्टेरिया ब्ल्यू ग्रीन अल्गी ऑर ग्रीन अल्गी ओके आणि दुसरा जो फंगल मेंबर आहे त्याच्याबरोबर जर फंगस आणि लायकेन्स यांचं जर कॉर्डिनेशन असेल तर त्याला मायको म्हटलेलं आहे का बरं तर मायको म्हणजे फंग आहे आणि वरचं काय होतं अल्गल म्हणून काय म्हटलं होतं फायकोबायोन्ट आता यांच्यामध्ये एक एक्झाम्पल एक ऑफ सिम्बायोसिस आता हे सिम्बायोसिस कुठं आपण रिलेशनशिप बघायचे आहेत सगळे ओके okay? सिम्बायोटिक रिलेशनशिप वगैरे जे आहेत ते आपल्याला इकॉलॉजी टॉपिक्समध्ये जाणार आहे देन द अल्गल कॉम्पोनंट्स ऑफ द लाई कॅन प्रोवाईड द फूड अँड फंगल पार्ट वाईल द फंगस प्रोव्हाइड द शेल्टर टू द अल्गी अँड आल्सो ॲप्स ऑफ द वॉटर अँड मिनरल टू द अल्गी एकमेकांना घेवाण देवाण आहे म्हणून याला सिम्बायोटिक असोसिएशन म्हणलेलं आहे दोघांचाही फायदा आहे द असोसिएशन इज अ इंटेन्स अँड इट इज डिफिकल्ट टू आयडेंटिफाय देम सेपरेट ऑन अ लिव्हिंग बिंग इथं तुम्हाला पाठ काय करायचं आहे फाउंड इन अ एक्स्ट्रीम एनवायरमेंट लाईक द स्नो अँड स्नो क्लॅड पॉल्स लायकेन्स आर सेन्सिटिव्ह टू पोल्युशन जिथं पोल्युशन असेल तिथं बघायला मिळणार नाही सांगलीत गेलात आणि सर लायकेन कुठं सापडेन झाले नाही सापडणार प्रदूषण आहे सगळीकडे ओके देन दे डू नॉट फाउंड इन अ पोल्युटेड रिजन तुम्हाला ते पोल्युटेड रिजनमध्ये सापडणार नाही आहे हे ॲज अ पोल्युशन इंडिकेटर लायकेन्स अल्सो प्लेज इम्पॉर्टंट रोल इन अ सॉईल फॉर्मेशन हा सी क्यू विचारला जातो ओके आणि सॉईल फॉर्मेशन होतं स्पेसिफिक ॲसिड प्रोडक्शन स्पेसिफिक ॲसिड प्रोडक्शन करतात याचे भरपूर युजेस आहेत हे जे लायकेन्स आहे या लायकेनचा यूज म्हणजे तुम्हाला मेडिसिन पर्पजसाठी आहे हायड्रोफोबियासाठी आहे अँटीबायोटिकसाठी आहे ओके ते आपण ॲसिड बेस इंडिकेटर लिटमस पेपर करतो लिटमस पेपरसाठी आहे परफ्यूमसाठी आहे फोडरसाठी आहे फूडसाठी आहे ओके कॉस्मॅटिकसाठी आहे भरपूर ठिकाणी याचा उपयोग इवन दो वाईन इंडस्ट्रीजमध्ये अल्कोहोल इंडस्ट्रीजमध्ये सुद्धा केला जातो लक्षात आलं हा इथंपर्यंत पार्ट आपण आज जो सेकंड टॉपिक आहे सिस्टमॅटिक्स यातला हा पार्ट आपण आत्ता संपवतो आहे ओके थँक्यू